नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये स्मार्ट सिटी कामावरून प्रचंड गोंधळ झाला स्मार्ट सिटी संदर्भात सुरू असलेल्या कामांवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी टीका केली आणि त्यामुळे शिवसेनेकडून महापौरांवर कारवाईची मागणी होती या मुद्द्यावरून विरोधकांनीही गोंधळ घातला यावेळेस महापौर सतीश कुलकर्णी आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली अक्क शहर खोदून ठेवलंय शहरात कुठेही ट्रायल होत कुठलाही लोकप्रतिनिधींना माहित नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही मुळात सभा घेता कशासाठी मी <coughs> मागे पण सांगितलं होतं की हे सभागृह हे खऱ्या अर्थानं ह्या प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं एक साधन आहे परंतु मान्य महापौर जे आमच्या सगळ्यांचे प्रमुख आहेत यांची हतबलता ते स्वतः प्रदर्शित करत आहे हे काय चाललं आहे ठीक आहे भारतीय जनता पार्टीला सत्ता सांभाळता आली नाही ते फसलेत हे प्रोजेक्ट फसलं आहे परंतु याचा अर्थ असा नाही की सभागृहात बोलायचं नाही केवळ यांचे सगळे फसलेले प्रोजेक्ट त्याचा पर्दाफाश होईल म्हणून कोणाला बोलू द्यायचं नाही अशा पद्धतीची दादागिरी शिवसेना खपवून घेणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट